ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। जामनेर तालुक्यातील तोरणाळा गावामध्ये कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे दुरुस्ती करून तात्काळ सुरू करून देण्यात यावे यासाठी गावातील तरुण मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे तोरणाळा गावचे उपकेंद्र सुरू होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला असून आज रोजी उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम परिसरातील पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या हस्ते करण्यात आलाय। कार्यक्रमाप्रसंगी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गावातील सरपंच, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, मदतनीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, फत्तेपूर येथील आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच जुनोना, वसंतनगर, पठाड, तांडा येथील आरोग्य कर्मचारी आणि तोरणाळा येथील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपकेंद्रासाठी गावातील नागरिकांनी आणि तरुण मित्र मंडळींनी वेळोवेळी पाठपुरावा करून सहभाग घेतल्यामुळे आज उपकेंद्र सुरू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय। तसेच उपकेंद्राचे उद्घाटन प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी उपकेंद्र हे नित्य नियमाने सुरू राहील, आमचा आरोग्य कर्मचारी स्टाफ येथे हजर राहील, त्यासाठी आम्हाला सुद्धा गावातील ग्रामस्थांची मदत मिळाली पाहिजे असं त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलंय। त्याचबरोबर तोरणाळा ग्रामपंचायतचे सरपंच युवराज सिंग पाटील यांनी, मी ग्रामपंचायत मार्फत आपल्या आरोग्य उपकेंद्राला CCTV कॅमेरे तात्काळ बसवून देतो असे आश्वासन सर्वांसमोर दिलेले आहे। तसेच कित्येक दिवसांपासून बंद असलेले आरोग्य उपकेंद्र नेमके आजपासूनच सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत आहे। तोरणाळा उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले तालुका आरोग्य अधिकारी श्री सोनोने सर, डॉक्टर पल्ले मॅडम, डॉक्टर शामल, या गावाचे सरपंच, सर्व डॉक्टर, पत्रकार, सर्व आशा वर्कर, सर्व उपकेंद्रातील स्टाफ, उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू, अशा तोरणाळा गावाचा जर विचार केला तर जिल्ह्यातलं सर्वात टोकाचं गाव आणि अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होतात हे खरोखर गावकऱ्यांसाठी एक अभिमानाची बाब आहे। चांगली सुसज्ज इमारत सुद्धा या ठिकाणी आहे आणि तोरणाळा गावाचा इतिहास जरी बघितला तरी कोणी त्याच्या अभिलेखात शांत आणि चांगलं गाव म्हणून रेकॉर्डवर नोंद आहे। अशा परिस्थितीमध्ये खरोखर मला आनंद वाटतो की अशी सुविधा फार कमी आपल्या तालुक्यामध्ये एकमेव गावामध्ये सुरुवातीला आपण इथंच करतो असं अजूनही मला आता मलाही 2-3 वर्ष एकमेव पहिलं उपकेंद्र आपल्या गावामध्ये कार्यान्वित होतं आणि या ठिकाणी त्याचं उद्घाटन होऊन ते आपल्या सेवेसाठी तत्पर शासनाच्या वतीने आनंद होत आहे वतीने तयार करून आपल्याला मिळालेलं आहे। आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, जवान असो, गरीब असो, श्रीमंत त्यांची अटॅचमेंट आहे। माणसाच्या विभागामध्ये सर्वांना या विभागाशी काम पडतो आणि हा विभाग किती तात्परतेने काम करतो त्यावर सर्व या समाजाची जी यंत्रणा आहे, समाजाचं जे जळणवळण चालू त्याच्यावर अवलंबून असतं। कोरोनाच्या कालावधीमध्ये बघितलंय घरचे लोक हात लावायला तयार नव्हते, घरचे लोक त्यांना जेवण काय हात लावून त्याला दाबण्यात नाही अशा गोष्टीत आरोग्य विभागाने आपलं सर्व काम केलेलं आहे की कधीही सुरू चालणार नाही। आम्ही स्वतः आम्ही आहे त्याच्या साक्षीदार, आम्ही सोबत काम केलं सोनं साहेब, आम्ही घरचे लोक फक्त सांगायचे कोरोना झाला फक्त माहिती दिल्यानंतर जवळ सुद्धा कोणी यायचं नाही अशा परिस्थितीत आम्ही सगळे गावला घरात त्यांचे घेऊन जाणं त्या ठिकाणी त्यांची लोक दूर नसत तिथे एखाद्या त्या पिसळा कुत्र्याला टाकून दूर पाहतात जर जवळ सुद्धा जायची इच्छा करतो जायची पण हिंमत करतो अशा वेळेस आरोग्य विभाग त्या ठिकाणी जाऊन त्यांना सर्व औषधी, सर्व आरोग्य सुविधा, जेवण वगैरे पुरवलेलं आहे। म्हणजे हे खरोखर कोणी देव असेल मित्रमध्ये खरोखर कोणी देव असेल या आज याच्यावर तर हा आरोग्य विभाग आहे। आपल्याला जर कोणतंही व्याधी झाली, कोणतंही अडचण झाली, आपल्या शरीराला कुठं दुःख झालं तर आपण काहीच विचार न करता आपण फक्त डॉक्टरचा विचार करतो, डॉक्टरकडे जातो असा एक घटक आहे डॉक्टर समाजामध्ये की खरा या समाजामध्ये जो देव असेल मी तर म्हणतो
देवापेक्षा कमी नाही, हेच सगळे आपल्यासाठी देव आहे. आणि त्यामुळे कितीतरी प्राण या आरोग्य विभागाने कोरोनाच्या कालावधीमध्ये वाचवलेले आहेत. त्यांचं हे योगदान प्रत्येकाचं, लहानपासून मोठ्यापर्यंत त्या आरोग्य विभागातले सर्व घटक त्यामध्ये सामील झालेले आहेत. आता बोलायचं तर खूप आहे, कारण हा आरोग्य विभाग सर्वांच्या निगडीत आहे. निश्चित या माध्यमातून सुद्धा चांगली सेवा आपल्या गावातील किंवा गावाच्या परिसरातील होईल. आपणही सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला या ठिकाणी बोलून मलाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचा जो क्षणिक भाग झाला त्याबद्दल सर्व आरोग्य विभागाचे गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव. आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.